नमस्कार विद्यार्थी मित्रो अरुण नरके फाउंडेशन कोल्हापूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे आज आपण प्रवास झालेल्या राज्यसेवा परीक्षेतील अर्थशास्त्र या विषयातील जे प्रश्न पडलेले आहेत त्याचे विश्लेषण आपण बघणार आहोत जे विश्लेषण करत असताना यामध्ये जी उत्तरं आहेत ती संभाव्य उत्तर आहेत हे तुम्ही लक्षात घेणे जरूरी आहे तर चला आपण एक एक प्रश्नाचं आपण विश्लेषण बघूया पहिला प्रश्न बघा की पुढीलपैकी कोणते किंवा कोणते विधाने बरोबर आहेत असा तो प्रश्न आहे तर यामध्ये ए बी आणि सी अशा पद्धतीचे पर्याय तुम्हाला इथं दिलेले आहेत लक्षात घ्या तर यामध्ये बघा पहिलं जे आहे तेमध्ये एमध्ये राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आला असा तो त्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे त्यांनी दुसरं बीमध्ये बघा त्या, बी त्या अंतर्गत वय नऊ वर्षे ते चौदा वर्षे दरम्यानच्या श्रमिक मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते आणि सी पर्याय त्यांनी दिला त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते तर यामध्ये पर्याय उत्तरे बघा त्यांनी एसाठी एकसाठी ए, एक ए फक्त असं दिले त्यांनी दोनमध्ये बी फक्त दिलेलं आहे आणि तीनमध्ये ए आणि बी फक्त आणि चारमध्ये वरील सर्व आता ह्या प्रश्नाचा विचार करत असताना बघा की ए जर विधान तुम्ही बघितलं असा तर यामध्ये राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प दोन हजार पंधरामध्ये तो सुरू करण्यात आला नव्हता तर तो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासूनच सुरू केला होता लक्षात घ्या आणि यामध्ये दुसरा जो पर्याय बी आणि ह्या अंतर्गत नऊ वर्ष ते चौदा दरम्यान श्रमिक मजूर गटातून मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते हा जो पर्याय आहे तो पर्याय योग्य वाटतो आपल्याला आणि त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते तर पाठ्यवेतन यामध्ये दिलं जात नाही लक्षात घ्या तर या विद्यार्थ्यांना कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं तर हे महत्वाचं आहे यामध्ये त्यांना मध्यान आहार पण दिला जातो म्हणजे या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात पण पाठ्यवेतन त्यांना दिलं जात नाही लक्षात घ्या म्हणून इथं अपेक्षित उत्तर बी आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे अपेक्षित काय उत्तर आहे तर हे तुम्ही इथे लक्षात घेणं जरुरीचं आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडं जाऊया पुढील विधाने विचारात घ्या असा प्रश्न येतो तर ए आणि बी असा त्यांनी दिलेला आहे ए विधानामध्ये बघा त्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दोन हजार सात आठमध्ये सुरू करण्यात आले असा तो प्रश पर्याय आहे आणि बीमध्ये त्याने दिले की तांदूळ गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढवणे हा त्यांचा हेतू आहे तर यामध्ये बघा की आ, ही जी दोन्ही पर्याय आहेत तर दोन्ही पर्याय आपल्याला योग्य आहेत कारण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे दोन हजार सात आठमध्येच सुरू केलेलं आहे लक्षात घ्या तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत यामध्ये जे वितरण व्यवस्था आहे त्या वितरण व्यवस्थेमध्ये गहू डाळी तांदूळ याचं गरीबातील गरीब व्यक्तींना दारिद्र्यशेखालील व्यक्तींना वितरण केलं जातं लक्षात घ्या हा ह्याचा प्रमुख हेतू पण आहे आणि दुसरे बीमध्ये बघा की तांदूळ गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढवणे हा पण त्याचा हेतू आहे तर हे पण विधान योग्य आहे कारण ये हे ज्यावेळा खरेदी केले जातं अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत ज्यावेळा अन्नाची खरेदी केली जाते सरकारमार्फत त्यावेळा हे खरेदीच्या अगोदर सरकार त्यांना हमीभाव देत असते आणि म्हणून लक्षात घ्या की हे दुसरंही उदान बरोबर आहे की जेणेकरून त्यामध्ये हमीभाव मिळत असल्यामुळे शेतकरी काय करत असतो ह्यामध्ये अधिक प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो म्हणून हाही त्याचा हेतू असलेला आपल्याला दिसून येतो म्हणून ही दोन्ही विधानं यामध्ये काय आहेत बरोबर आहेत लक्षात घ्या आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया यामध्ये बघा आंतरराष्ट्रीय उतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं हे प्रश्न ह्यामध्ये आहे पण एक लक्षात घ्या की तसं बघितलं तर हा प्रश्न अर्थशास्त्राशी निगडीत नाही लक्षात घ्या पण सलग प्रश्न अर्थशास्त्राशी निगडीत असल्यामुळं हा आपण प्रश्न बघत आहोत तर आंतरराष्ट्रीय शौर्य उती बाबत यामध्ये लक्षात घ्या पर्या पहिला पर्याय जो दिला आहे तो युती एकशे एकवीस शौर्य संसाधन समृद्ध देशांना आहे देशांची आहे असा आहे तो पर्याय दुसरा जो पर्याय आहे हे सर्व देश कर्कवृत्त आणि विश्ववृत्तमध्ये अंशत व पूर्ण समाविष्ट आहेत तिसरा पर्याय दिला आहे की भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे युती सु सुरू केली होती आणि चौथा पर्याय आहे की युती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली पॅरिस येथे सुरू केली आहे तर यामध्ये कोणतं विधान बरोबर नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तर हे सर्व देश कर्कवृत आणि विश्वकृतमध्ये अंशतः आणि पूर्णतः समाविष्ट आहेत तर तसं तस ना ना नाही आहे ते नाहीत समाविष्ट पूर्ण देशांचा किंवा संपूर्ण जगाचा यामध्ये विचार केलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून हे विधान इथं काय बरोबर नाही किंवा ते चुकीचं आहे म्हणून पर्याय कुठला तो दोन येतो हे ये लक्षात ठेवा तुम्ही आता त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जो अर्थशास्त्राशी निगडीत आहे यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू केली गेली आता हा फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की वित्तीय समावेशन ह्यामध्ये दिलेला आहे ए बी पर्याय दिला की वित्तीय साक्षरता तिसरं दिलं की विम्याचे कवच आणि पीक विमा तर यामध्ये परत त्यांनी पर्याय उत्तरेमध्ये पण त्यांनी ए बी दुसरा बी सी तिसरा दिला आहे त्यांनी पर्याय की ए बी सी आणि चौथा बी सी डी असं दिलेलं आहे आता ह्याचा विचार केला तर वित्तीय समावेशन ह्याच धन जनधन योजनेचा का हेतो आहे वित्तीय समावेशनामध्ये लक्षात घ्या की जे वर्ग यामध्ये समाविष्ट नाही म्हणजे बँकिंग व्यवहारामध्ये हो समाविष्ट नाही जो वंचित राहिलेला आहे असा घटक म्हणजे जो दारिद्रेषेखाली आहे जो अल्प अल्पभूधारक आहे शिवाय जो अनुसूचित जाती जमाती वर्गातील असा वित जो वर्ग आहे त्यांना ह्या योजनेमध्ये समावेशन करून घेणे हा त्यामधला मुख्य जनधन योजनेचा हेतू आहे लक्षात घ्या म्हणून ते पर्याय बरोबर होऊ शकतो वित्तीय साक्षरता साक्षरता म्हणजे बऱ्याच अशा काही बाबी आहेत की ज्या आज ह्या घटकाला माहिती नाहीत आज जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रकृत बँकेचं खातं खोला जर, जर दोन ने तीन हजार रुपये आपल्याला बॅलेन्स ठेवावा लागतो आणि असे जे घटक आहे जो अर्थव्यवस्थेपासून वंचित आहे दुर्लक्षित राहिलेला आहे आणि अशा घटकाला म्हणजे या अशा राष्ट्रकृत बँकेमध्ये खातं सुद्धा मुश्किल होत असतं लक्षात घ्या आणि म्हणून अशा लोकांच्यामध्ये ती साक्षरता निर्माण करणे त्यांना प्रोत्साहित करणे हाही यामध्ये उद्देश दिसतो आणि दोन लाखापर्यंत इथं विम्याचं कवचही हे शासनानं या जनधन योजनेअंतर्गत दिलेला आहे लक्षात घ्या पीक विमा मात्र यामध्ये दिलेला नाही पीक विम्यासाठी शासनाची वेगळी योजना आहे तर ते कृषी या प्रकरणामध्ये ते समाविष्ट होतं लक्षात घ्या तर म्हणून हा डी हा जो पर्याय आहे तो पर्याय चुकीचा आहे म्हणून आपल्याला या उत्तरासाठी अपेक्षित पर्याय संभाव्य म्हणजे ए बी आणि सी हाच फक्त आपल्याला योग्य वाटतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार अठराचा भारताचा यस डी जी निर्देशांक हे दर्शवतो असा प्रश्न इथं विचारलेला आहे तर एस डी जी डेव्हलपमेंट गोल्स सस्त्रक विकास लक्ष असं त्याचं लॉंग फॉर्म आहे लक्षात घ्या या सहस्त्रक विकास लक्षामध्ये लक्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये मा, पंधरा लक्ष आ, भारत देशानं लक्षात केली होती लक्षात घ्या आणि हीसुद्धा लक्ष जे आहेत ती कुणासाठी आहेत तर पंधरा लक्ष हे सर्वांना सर्व प्रकारच्या हो आरोग्याच्या शिक्षणाच्या सुविधा देणं हा त्यातून गोल्स किंवा ध्येय त्यातून आपल्याला स्पष्ट होतं लक्षात घ्या आता यामध्ये बघा निर्देशांक त्यांनी विचारलेला आहे तर पहिला पर्याय जो आहे हे भारताचा सरासरी निर्देशांक सत्तावन्न आहे दुसरा जो आहे महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहे आणि तिसरा जो आहे उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम हो या गटात होतो तर यामध्ये जर विचार केला तर बी आणि सी हे का आहे चुकीचे आहेत लक्षात घ्या तर निर्देशांक कुठला दर्शवतो भारताचा फक्त सरासरी निर्देशांक किती सत्तावन्न आहे या अपेक्षित आपल्याला काय उत्तर आहे म्हणजे ए एक हा पर्याय आपल्याला योग्य आहे म्हणजे संभाव्य उत्तर त्याचं ए, ए एक हे असू शकतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तुम्ही की भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला असा हा प्रश्न आहे तर यामध्ये बघा की आ, अमेरिका आणि भारताचा डॉलर मॅचिंग अनुदान याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे तर हे जे डॉलर मॅचिंग अनुदान आहे हे बघा पर्याय दोन हजार चार दिला आहे दुसरा पर्याय दोन हजार दोन तिसरा पर्याय दोन हजार नऊ दिलेला आहे आणि चौथा पर्याय दोन हजार पाच हा दिलेला आहे तर डॉलर मॅचिंग अनुदान जो उपक्रम आहे तो सर्वसाधारणपणे दोन हजारमध्ये सुरू केला होता तर अपेक्षित उत्तर आपलं कुठलं आहे दोन हजार हे अपेक्षित उत्तर आहे आता पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणते विधान विधाने अयोग्य आहेत असं आहे आणि किंवा आहेत असं त्यांना त्यांनी प्रश्न विचारलेला युगानं तर यामध्ये बघा पर्यायी ए जो आहे एमध्ये असं म्हणते की विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण पैशातील मूल्ये म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय तर हा पर्याय आपल्याला योग्य वाटतो लक्षात घ्या की देशाचा जो नागरिक आहे तो विशिष्ट कालावधीमध्ये साधारणतः आपलं विशिष्ट कालावधी म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीचा आपला जे उत्पादन हे गृहीत धरलं जातं आणि नागरिकांनी ज्या आपल्या देशामध्ये केलेलं जे उत्पादन आहे ते कोणतंही असते वस्तू आणि सेवेचं उत्पादन, उत्पादन, उत्पादन जरी असलं तर ते स्थूल राष्ट्र उत्पादनामध्ये ते काय केलं जातं ध म्हणजे राष्ट्र उत्पादन धरलं जातं पण ह्यामध्ये हे विचार आपल्याला करणं गरजेचं आहे की लक्षात घ्या नागरिकांनी बाहेरून मिळवलेलं सुद्धा उत्पादन हे राष्ट्र उत्पादनामध्ये धरलं जातं लक्षात घ्या म्हणून मी ते हे पण वे विचारात घेतलं पाहिजे की फक्त देशाचाच इथं विचार केलेला आहे म्हणून हे विधान काय वाटतं आपल्याला चुकीचं विधान आहे लक्षात घ्या ब विधान बघा किंवा बी उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो आपल्या देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो तर केला जातो लक्षात घ्या म्हणजे उत्पन्नाचा कुठलाही भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना तो काय केला जातो बहाल केला जातो लक्षात घ्या तर तो सुद्धा राष्ट्रीय उत्पादनात गणना त्याची केली जाते आणि सी जो आहे प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पादन काय करत असतं दर्शवत असतं हे पण पर्याय काय आहे बरोबर आहे लक्षात घ्या म्हणून आपल्याला अपेक्षित जो पर्याय आहे तो बी आणि सी आहे म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे की बीमध्ये उत्पन्नाचा असा भाग जो उत्पादित होतो म्हणजे परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समाज स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो हे चुकीचं आहे हे लक्षात घ्या अयोग्य विधान आहे आणि प्रतिमानशी उत्पन्न देशातील लोकांचे सीमांत उत्पादन दर्शवते तर हेही ही पर्याय काय चुकीचा आहे तर ते काय करत नाही दर्शवित नाही म्हणून बी आणि सी हे पर्याय आपल्याला अयोग्य वाटतात मात्र हे पर्याय जो मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि एकूण पैशातील मूल्य हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन लक्षात घ्या जे दोन आणि चुकीचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की जोड्या लावा असा प्रश्न आहे तर याच्यामध्ये गट अ आणि गट ब असं केलेलं आहे गट अ मध्ये आर्थिक सुधारणा दिलेल्या आहेत आणि ब मध्ये त्याची उद्दिष्ट त्यांनी दिलेली आहेत आता एमध्ये त्याचं आर्थिक सुधारणामध्ये ए जर बघितलं तुम्ही तर विमुद्रीकरण आहे बीमध्ये नवा बे नामी कायदा असा आहे तो सीमध्ये दिवाळखोरी कायदा आहे आणि डीमध्ये आधार कायदा आहे आता याची उद्दिष्ट कुठली होतीत तर त्या उद्दिष्ट आपल्याला काय करायचे शोधायची आहेत तर ह्याचे उद्दिष्ट जर बघितलं तुम्ही तर विमुद्रीकरणचं जर उद्दिष्ट आपल्याला बघितलं तर खोटे चलन निष्कासित करणे हेच त्याचं विमुद्रीकरणचं आपल्याला आढळून येतं कारण मधल्या काळामध्ये बघितलं तुम्ही तर विमुद्रीकरण झालेलं आहे मोदी सरकारनं बऱ्याच्या पाचशेच्या नोटा त्याने नवीन चलना दोन हजारच्या नोटा चलनात आल्या एक हजारच्या नोटा त्याने चलनातून बाद केल्या तर ह्याचा हेतू काय होता की खोटी चलनं जी आहेत ती बा आर्थव्य आपल्या ज्या चलन व्यवस्थेतून काय करणे निष्कासित करणे किंवा बाजूला काढणे असा सुद्धा त्यातला हेतू विमुद्रीकरणचा असलेला किंवा उद्दिष्ट असलेला आपल्याला दिसून येतं त्यानंतर हे जरा नवा बेनामी कायदा जो आहे तर त्याचा विचार केला तर ह्यातून असं दिसतं की बेनामी म्हणजे काळ्या पैशाचे काय करणे नियंत्रण करणे म्हणजे बाजारामध्ये जो काळा पैसा आहे तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा केलेला आहे नवा बेनामी कायदा त्यानंतर सी बघा दिवाळखोरी कायद्याच्या बाबतीत आपल्याला व्यवसाय सरळतेस ते काय करते परिवर्तित करण्यासाठी तो आ, जो आहे तो दिवाळखोरी कायदा यासाठी केला होता लक्षात घ्या जे काय व्यवसाय आहेत ते व्यवसायाला काय होते प्रमोटिंग म्हणजे प्रमोटिंग केस ऑफ डुईंग बिझनेस सरळतेस त्याला काय करायचा आहे परवर्तित करण्यासाठी हा कायदा केलेला होता आणि डी जो आहे आधार कायदा तर तो अनुदानाचे त्रकादृष्टीकरण जर बघितलं तर ते यामधून स्पष्ट होतं कारण आज तुम्ही बघितलं आधार आधार आता आज आपल्या सगळ्या लिंक आहेत जनधन योजना पण आपण मागच्या म्हणजे प्रश्नामध्ये बघितली आहे तर यामध्ये सगळे जे अनुदान आहेत ते त्या जनधन खात्यावरच आता काय होतात जमा होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर विचार केला तर आपलं जो आधार आहे तो आधार त्या कार्डशी काय केलेला आहे लिंक केलेला आहे लक्षात घ्या म्हणजे अनुदानाचे त्रकादृष्टीकरणच ह्यामध्ये आपल्याला असलेलं दिसून येते म्हणून इथं अपेक्षित पर्याय दोन आपल्याला आढळून येतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ निगट पद्धती आता इथं लक्षात घ्या तज्ज्ञ गट पद्धतीनुसार त्यांनी विचारलेला आहे तेंडुलकर कार्यगट वगैरे विचारलेला नाही ओझा कार्यगट पण येतो नाही तर तज्ज्ञ गट पद्धतीनुसार लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या सं या संदर्भात खालीलपैकी कोणता आणि कोणते पर्याय बरोबर आहे किंवा आहेत असा तो प्रश्न विचारलेला आहे तर जर हे पर्याय बघितला असा तुम्ही तर यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्या चौऱ्याऐंशीमध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य शेहेचाळीस पॉईंट सहा टक्के इतके होते असा पर्याय त्यांनी दिलेला आहे आणि पर्याय हा चुकीचा आहे लक्षात घ्या तर त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये शेहेचाळीस पॉईंट सहा टक्के इतके दारिद्र्य नव्हतं लक्षात घ्या त्यानंतर बी पर्याय बघा तुम्ही की एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये छत्तीस पॉईंट शून्य टक्के लोकसंख्या दारिद्र्यशेखाली होती असं म्हटलं गेलेलं आहे तर ते बरोबर आहे म्हणजे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मात्र छत्तीस पॉईंट सहा टक्के लोकसंख्या दारिद्रेशेखाली होती लक्षात घ्या त्यानंतर नव्वद एक्क्याण्णवला पस्तीस टक्के लोकसंख्या शेरे भागात दारिद्रेशेखाली होती हाई पर्याय तर काय वाढतो बरोबर वाढतो लक्षात घ्या सी पण आपल्याला काय होतो बरोबर वाटतो आणि डी बघा एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे भारतात एकूण सदतीस टक्के लोकसंख्या दारिद्रशेखाली होती तर हा डी पण पर्याय आपल्याला काय बरोबर आहे म्हणजे ए जो आहे तो ए सेहेचाळीस पॉईंट टक्के दारद्रीशेखाली नव्हती लक्षात घ्या पण बी सी आणि डी हे पर्याय आपल्याला बरोबर संभाव्य वाटतात लक्षात घ्या म्हणजे एकतर दोन म्हणजे बी आणि डी हा पर्याय बरोबर सांग दोन पर्याय तरी बरोबर असावा आणि चौथा पर्याय सी ओनली म्हणजे एकोणीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये सदतीस टक्के लोकसंख्या दारादर्शी होती हा तरी पर्याय काय असावा बरोबर असावा असं संभाव्यता आपल्याला या प्रश्नातून वाटते पुढचा प्रश्न बघू आपण तर पुढचा प्रश्न बघा खालील विधाने विचारात घ्या तो आहे भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी दोन हजार पंधरापासून घेतली आहे असा आहे आणि बी प्रमाणक स्थापक नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्त्व हा हे लक्षात घ्या तर ह्यानुसार जर, जर विचार केला तर येचं जर विधान बघितलं तर नीती आयोग आणि जानेवारी दोन हजार पंधरापासूनच काय केलेली आहे जागा म्हणजे सुरुवातच त्याची दोन हजार पंधरापासून झालेली आहे लक्षात घ्या मोदी सरकार आल्या सत्तेवर स्थापन झाल्यानंतर आणि प्रमाणक स्थापक हे आयोगाचं काय मार्गदर्शक तत्त्व पण असलेलं आपल्याला दिसून येतं लक्षात घ्या म्हणजे याचा जर विचार केला या प्रश्नांचा तर ए आणि बी ही दोन्ही विधानं आपल्याला काय वाटतात संभाव्यता बरोबर वाटतात लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील विधाने विचारात घ्या पहिलं विधान दिलेलं आहे की मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे तर मानव विकास निर्देशांक म्हणजे एच डी आयला आपण म्हणतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो आहे तर त्याचा जो त्याला जो इंडेक्स काढला जातो त्या इंडेक्समध्ये आरोग्याचा विचार केला जातो शिक्षणाचा विचार केला जातो आणि राहणीमानाचा दर्जाचा पण काय केला जातो विचार इथं केला जातो लक्षात घ्या म्हणजे ए हे विधान आपल्याला बरोबर वाटतं त्यानंतर बी बघा राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यांच्या आधारे केले जाते तर बरोबर आहे लक्षात घ्या बी पण जो पर्याय आहे त्याने दिलेलं विधान आहे बी तर तेही आपल्याला योग्य वाटतं कारण राहणीमानाचं मोजमाप हे दरडोई उत्पन्नावरच गणलं जाणार आहे लक्षात घ्या कारण दरडोई उत्पन्न प्रत्येक व्यक्तीचं जे उत्पन्न आहे त्यातून त्याचा राहणीमान आपल्याला कळून येतं दरडोई उत्पन्न जर देशाचं कमी असेल तर राहणीमानाचा दर्जाही तिथं कमी असलेला आपल्याला दिसून येतं म्हणून ही दोन्ही विधानं आपल्याला काय आहेत बरोबर वाढतात किंवा हे दोन्ही विधानांबरोबर आहेत म्हणून आपल्याला अपेक्षित पर्याय जो वाटतो तो, तो म्हणजे तिसरा पर्याय हा ह्या प्रश्नासाठी अपेक्षित पर्याय योग्य वाटतो त्यानंतर या प्रश्नपत्रिकेतला पुढचा प्रश्न बघा की गॅटच्या संदर्भात तो आहे तर गॅटच्या संदर्भातील हा प्रश्न बघितला पण तर यामध्ये बघा की जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ्स त्या गॅटचा लाँग फॉर्म त्यांनी दिला आहे तो संबंधात पुढील विधाने विचारात घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे आता विधाने डीपर्यंत त्यांनी दिलेली आहेत पहिलं विधान दिलं की गॅटची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली दुसरं बी विधान दिले की त्यांनी सुरुवातीच्या काळात गॅटचे तेवीस देश सदस्य होते त्यानंतर तिसरा पर्याय दिला आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे डब्ल्यू टी ओ गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे आणि डी पर्याय दिला आहे की द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते आता ह्या प्रश्नाचा जर विचार केला तुम्ही तर यामध्ये बघा पहिलं जे विधान आहे ते गॅटची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस झाली ते योग्यच आहे त्यानंतर दुसरं जे विधान आहे बी तर सुरुवातीच्या काळात गॅटला फक्त तेवीसच देश होते तेही विधान बरोबर आहे तिसरं सीचं जे विधान आहे म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे अगदी बरोबर पहिल्यांदा गॅटची स्थापना झाली होती आणि गॅटनंतरच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय झालेलं आहे स्थापन झालेलं आहे लक्षात घ्या त्याचंच रूपांतर आहे ते म्हणजे सी हे पण बरोबर आहे आणि डी पर्याय जो आहे तर डी पर्यायाच्या बाबतीत जर विचार केला तर द्विपक्षीय आणि भूपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते आता कसं आहे याच्यामध्ये की गॅट करत होतं लक्षात घ्या पण सध्या काय करत असतं की गॅटचं रूपांतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये झालेलं आहे लक्षात घ्या म्हणजे आणि म्हणजे गॅट जे करत होतं ते सगळे जो जो रूल्स आहेत ते रूल्स बऱ्यापैकी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननं काय केलेले आहेत स्वीकारलेले आहेत लक्षात म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ज्यावेळेला स्थापन झाले त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे ते के स्वीकारलेले आहेत लक्षात घ्या म्हणून पर्याय डी पण योग्य वाटतो आपल्याला म्हणून कदाचित ए बी आणि सी जो पर्याय आहे तेही बरोबर आहे आणि चौथा जो पर्याय वरीलपैकी सर्व तर हे दोन्ही पर्याय काय आहेत अपेक्षित आहेत आपल्याला तर हे दोन पर्यायापैकी वरील सर्व आता आयोगाच्या नुसतं काय अपेक्षित आहे ते महत्त्वाचं आहे तर वरीलपैकी सर्व किंवा तिसरा पर्याय ए बी सी हे संभाव्य आपल्याला उत्तर मानता येतील किंवा ती योग्य मानता येतील आपल्याला